दशकों से रिपब्लिकन आंदोलन गुटों में बटा हुआ था। पूरा आम्बेडकरी समाज अस्त व्यस्त था। राजनीतिक अस्तित्व विलुप्त होने के कगार पर था। समाज के पास विलय के अलावा कोई विकल्प नहीं था। इसी तरह पीपुल्स रिपब्लिकन पार्टी समूह के राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जयदीप कवाड़े ने रिपब्लिकन लेफ्ट डेमोक्रेटिक अलायंस का समय लगाकर राजनीतिक गलियारों में सनसनी मचा दी है। 24 सितंबर 2022 को भंडारा के गवर्नमेंट रेस्ट हाउस में रिपब्लिकन एकता को लेकर पीपुल्स रिपब्लिकन पार्टी के नेतृत्व में एक बैठक आयोजित की गई थी। बैठक में रिपब्लिकन आंदोलन के बिखरे हुए गुटों को एक साथ लाया गया। इनमें आठौले समूह, रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, रिपब्लिकन पैंथर संगठन, सर्वधाम युवा मंच जैसे राजनीतिक और सामाजिक संगठन शामिल है। इस राजनीतिक और सामाजिक संगठनों के जिला स्तरीय प्रमुख अधिकारियों ने प्रेस कॉन्फ्रेंस में सर्वसम्मति से विलय का समर्थन किया और रिपब्लिकन सोशलिस्ट लेफ्ट डेमोक्रेटिक अलायंस की नींव रखी। पत्रकार परिषद में जानकारी दी गई कि नवगठित गठबंधन आगामी नगर परिषद चुनाव में सभी सीटों पर अपने उम्मीदवार उतारेगा। आमचे एकलव्य सेनेचे नेते सन्माननीय सुरेश खंडार साहेब आमच्यासोबत आहेत। भटके विमुक्तांचं ते नेतृत्व करतात आणि आज ते रिपब्लिकन विचारधारासोबत यायला तयार आहेत। इथले स्थानिक पातळीवर मुनाल युथ फॉर सोशल जस्टिस हे देखील आमच्यासोबत यायची त्यांनी तयारी दाखवलेली आहे। काही एक OBC महासंघ चर्चा सुरू आहे। तर कसं आहे, ही जी रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी असेल, या आघाडीमध्ये आम्ही सर्व धर्माच्या सर्व लोकांना उमेदवार देणार आहोत आणि एक चांगला सोशल मेसेज, एक सामाजिक मेसेज आमच्या या रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीतून या निवडणुकीच्या माध्यमातून भंडाराच्या आणि गोंदियाच्या जनतेला दिसून OBCंचं OBC समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, त्याचं समर्थन आम्ही केलेलं आहे। पण कसं आहे, शेवटी हा मुद्दा सध्या तरी कोर्टाच्या आधिपत्यामध्ये आहे, बरोबर। आणि कोर्टात असलेला कोणताही मुद्द्यावर बोलणं, भाष्य करणं हे मला उचित वाटत नाही, कारण शेवटी न्यायव्यवस्था आहे आणि आम्ही OBC समाजासोबतच आहो ना। त्यांच्या प्रत्येक आंदोलनात, त्यांच्या प्रत्येक मागणीमध्ये मी आपल्याला सांगतो, जेव्हा हे OBC आरक्षणाचं आंदोलन पेटलं तेव्हा OBC समाजाच्या एकही माणसाने जेव्हा आवाज उचलला नव्हता, तेव्हा कवाडे सरांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने एक मुंडन आंदोलन नगर जिल्ह्यात, अहमदनगर जिल्ह्यात केलं होतं। त्याच्यानंतर तो लोण पसरला की OBCंसाठी आरक्षण मिळालं पाहिजे। आम्ही या मताचे आहोत की त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि या आघाडीमध्ये OBC समाजाला देखील सन्मानाचं स्थान आम्ही देऊ, ही आमची भूमिका आहे। आम्ही माझं एवढंच म्हणणं आहे आपल्याला, आम्ही कुठेतरी चांगला एक पुढाकार घेतलेला आहे चळवळीला बलशाली करण्यासाठी। नेतृत्वाला नाही, या आघाडीचा कोणी नेता नसेल, जयदीप कवाडे नेता असेल, कोणी नेता नसेल, फक्त बाबासाहेबांचा फोटो आणि रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी, हाच आमचा कॉन्सेप्ट असेल।